स्तुती करत नाही. लोकांनी माझ्या शरीराकडे पाहून, या शरीराकडे पाहून कितीही क्रियांचा आरोप केला, परंतु लोकांच्या आरोपानं माझी स्वरूपस्थिती जी आहे, कुठे जाते, त्यात काही परिवर्तन होतं असं काही एक नाही. कारण किंतु वस्तुस्थिती खलहू, ही खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती आहे. कोणाच्या म्हटल्यानं ज्ञान प्राप्त झालं आणि कोणी ज्ञान नाही म्हणून ते निवृत्त झालं असं काही होत नाही. संशय तर म्हणतात स्वतः परता उत्थान रहित निसंदेह, अशा प्रकारचं संशय पर्यरहित आत्मज्ञान त्याच्याविषयी दार्ढ्य कसं असतं या ठिकाणी सांगतात. तुम्हाला ठीक आहे, इहलोकासंबंधी कर्तव्य नाही, परलोकासंबंधी कर्तव्य नाही, परंतु आत्मसाक्षात्काराकरता श्रवणादिक करायला काय हरकत आहे. ते म्हणतात ज्ञान कोणाला प्राप्त करून घ्यावायचं, त्याला अज्ञान आहे त्याने ज्ञान प्राप्त करून घ्यावं, परंतु मला अज्ञानाचाच अभाव असल्यामुळे श्रवणादिक देखील नाही. ज्यांना आतत्व अज्ञान आहे त्यांनी खुशाला श्रवण करू द्या, मी जाणणारा असल्यामुळे मला श्रवण करण्याचं काय कारण आहे. ज्यांनाच्या अंतकरणामध्ये जीवब्रह्म प्रमाण जे असणारे जे वेदवाक्य जीवब्रह्म ऐक्याविषयांच्या अंतकरणामध्ये संशय असेल तर त्यांनी खुशाला मनन करू द्या, दृष्टांत युक्तीच्या द्वारा मनन करू द्या. परंतु मला मात्र तत्वही अज्ञात नाही, ब्रह्मानंद विभाते मे स्पष्टम, प्रत्यक्ष अनुभव आहे. त्याचप्रमाणे मला त्या तत्वाविषयी कोणतेही संदेह नाही, त्याचप्रमाणे संशयही नाही. त्यामुळे माझी श्रवणातही प्रवृत्ती नाही, मननातही प्रवृत्ती नाही. मग म्हटले ठीक आहे, श्रवण मननामध्ये प्रवृत्ती नसू द्या, परंतु विपरीत भावना निर्माण होते तिच्या निरसनाकरता निधिध्यासन केलं पाहिजे. तर म्हणतात त्याचीही मला आवश्यकता नाही, कारण विपरीत बुद्धी म्हणजे काय, देहादेकांच्या ठिकाणी आत्मत्वबुद्धी, जगताविषयी सत्यत्वबुद्धी, परंतु देह मी आहे असं मला कधी वाटतच नाही, जगत सत्य आहे असं कधी वाटतच नाही, अर्थात विपरीत बुद्धीच होत नाही, तर मला निधिध्यासन करण्याची काही आवश्यकता नाही. ज्यांना विपर्यय होतो असे त्यांनी निधिध्यासन खुशाल करो, परंतु देहात्मत्वबुद्धीरूप विपरीत बुद्धी त्याला मी कधीही प्राप्त होत नाही, आणि त्यामुळेच मला ध्यानाची काही एक आवश्यकता नाही. म्हटले ठीक आहे, विपरीत बुद्धी होत नाही, विपरीत बुद्धी होत नसेल तर आम्हाला दिसतं. तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहे हो, तुम्ही म्हणता मी मनुष्य आहे, मी जातो येतो, असा व्यवहार तुमच्या ठिकाणी ज्या अर्थी घडतो त्या अर्थी विपरीत बुद्धी तुमच्या ठिकाणी निर्माण होतेच की, असं कसं म्हणता मला विपरीत बुद्धी निर्माण होत नाही त्यामुळे निधिध्यासन करण्याची आवश्यकता नाही. आम्हाला स्पष्ट दिसतं, तुम्ही म्हणता मी मनुष्य आहे, मी जेव मला भूक लागली मी जेवण करतो. मग आता जेवण करणं, भूक लागणं, आत्म्याला भूक लागते का, आत्मा जातो येतो का, आणि तुम्ही ते व्यवहार करता आम्हाला स्पष्ट दिसतं. तर म्हणतात ती जी गोष्ट आहे तर ती वासनावशात भवती. वासना म्हणजे जे काही पूर्वीचे संस्कार आहेत त्याला अज्ञान लेश असं म्हणतात, लेशात्मक अविद्या असं म्हणतात. तर त्यानं हा सगळा व्यवहार घडतो, किंवा ज्याला प्रारब्ध म्हणतात त्या प्रारब्धानं हा सगळा काही व्यवहार घडतो. मी मनुष्य आहे असा जो व्यवहार त्या होण्याकरता अमुम विपर्यासम विना, म्हणजे हा ह्या विपरीत बुद्धी वाचून देखील असा व्यवहार घडू शकतो. याला काय कारण आहे, जराभ्यस्त वासनावशत, म्हणजे अनादिकालापासून जे काही संस्कार आहेत त्या संस्कारामुळे अशा तत्वज्ञानधारी झालं, म्हणजे मूळ असणारं अज्ञानिवृत्त झालं. अज्ञानिवृत्त झालं तरी देखील अनादिकालाच्या संस्कारामुळे अशा प्रकारचा व्यवहार घडू शकतो की तत्वज्ञानी, मग म्हणून तत्वज्ञानी पुरुषाच्या जीवनामध्ये जरी तो तुमच्या आमच्यासारखा बोलला, व्यवहार करताना दिसला, पण तरी देखील त्याच्या ठिकाणी विपरीत बुद्धी निर्माण झाली का तेवढ्या काळापुरती का होईना, नाही. मग ते जो व्यवहार घडला त्याला कारण काय, त्यांचं प्रारब्ध आहे, पूर्वीचे संस्कार आहेत, प्रारब्ध आहे, आणि त्या प्रारब्धामुळे तेवढ्यापुरता तो व्यवहार घडतो, त्याच्याकरता त्यांना त्या काळात विपरीत बुद्धीच होते असं काही नाही. मग म्हटले ठीक आहे, त्यांचा प्रारब्धाने व्यवहार पूर्वसंस्काराने असे व्यवहार घडतो, मग त्या व्यवहाराच्या निवृत्तीकरता ध्यान केलं पाहिजे अशी शंका घेतली. तर त्याला म्हणतात बाबा किती जरी ध्यान केलं, जोपर्यंत प्रारब्ध आहे याच्या भोगाला विशेष करून आरंभ झालेला, त्याला म्हणतात प्रारब्ध, त्या प्रारब्धाचा जोपर्यंत नाश होत नाही तोपर्यंत तू कितीही ध्यान करण्याचा प्रयत्न कर,
बलवत्तर प्रारब्ध असेल तर ते व्यवहारामध्ये प्रवृत्त करणारच. त्यामुळे ध्याना मला ध्यानाचीही आवश्यकता नाही. प्रारब्ध कर्म क्षीण झाला असता व्यवहार निवृत्त होतो असं जर म्हणत असेल, प्रारब्ध कर्म निक्षीण आहे त्याला सांगतात प्रारब्ध कर्म क्षीण ज्या वेळेस होईल त्याच वेळेस व्यवहार निवृत्त होईल. किती ध्यान केलं म्हणजे व्यवहार निवृत्त होतो असं नाही. मग कर्माचा क्षय झाला, कर्माक्षय म्हणजे कर्माचा क्षय झाल्यापासून, तर हे जे ध्यान कितीही प्रकारचं तुम्ही ध्यान करा तरी देखील व्यवहाराचा नाश होत नाही. व्यवहार केव्हा संपतो? ज्यावेळेस प्रारब्ध संपेल त्याच वेळेस. मग म्हटले अहो ठीक आहे, तुम्ही म्हणता प्रारब्ध बलवत्तर आहे, प्रारब्ध कर्मनाम भोगादेवक्षय, परंतु अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून अखंड आत्मचिंतनात राहण्याचा जर अभ्यास केला तर बलवत्तर जे प्रारब्ध आहे तर ते प्रारब्ध थोडंसं क्षीण होईल ना, थोडंसं विरळ होईल ना. तर मग प्रारब्धनिमित्त व्यवहार जो आहे थोडंसं विरळ होण्याकरता, त्याची तीव्रता कमी होण्याकरता ध्यान करायला काय हरकत आहे? त्यातमध्ये अंतर्मुख वृत्तीमध्ये आनंदाची अभिव्यक्ती अधिक होते. ठीक आहे, कर्तव्य म्हणजे आशंक्य, अशी शंका घेतली तर त्याला म्हणतात ज्याला त्या जीवनमुक्तीचं कौतुक असेल त्याने करावं तशा प्रकारचा अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून अखंड आत्माकार वृत्तीचा अभ्यास करावा, पण याला त्याचंही कौतुक नाही. इतकी निसंदेहता म्हणजे निश्चया वाचून निश्चय, इतकी दृढता असे असली पाहिजे. झालं काय? सगळ्या साधनांचा संबंध संपून गेला. हां, त्यांनी करू द्या, आमचं काय म्हणणं नाही, मला काही गरज नाही. हां, व्यवहार होते अबाधकम पश्यन, मी व्यवहाराला काय प्रतिबंध करेल तर मला आत्मस्वरूपाला काय प्रतिबंध करणार आहे? कारण तो व्यवहारद्वारे तत्वता जसं त्या दोरीवरती तुम्ही कितीही कल्पना केली, सापाची कल्पना केली म्हणून विषारी होत नाही, जलाची कल्पना केली म्हणून ओली होत नाही, किंवा पुष्पमाल्याची कल्पना केली म्हणजे ती सुगंधी होत नाही, ती दोरी ती दोरीच आहे. तसं स्वरूप ते स्वरूपच आहे. त्यामुळे हा व्यवहार कसा का झाला ना, याचा माझ्याशी काही संबंध नाही, इतकं निश्चय, इतकं निश्चयाची दारिढ्यता ही या ठिकाणी सांगितलेली आहे. की ज्याला ध्यान करायचं त्याने खुशाल ध्यान करू द्या. मला मात्र व्यवहारस्य बाधकम, व्यवहार काही बाधक आहे, कारण आपण पाहिलं प्रारब्ध आणि तत्वज्ञान यामध्ये कोणताही विरोध नाही. व्यवहारते विरळत्व, ज्यांना व्यवहाराचे विरळत्व इष्ट आहे, तीव्रता कमी करायची, नको बाबा मिरच्याच्या बाजारात गेल्यानंतर दुःख होतं, विक्षेपात दुःख आहे, असं ज्यांना वाटत असेल त्यांनी ध्यान करू द्या, आमचं काय बिघडलं नाही. परंतु अहम व्यवहारित्व अबाधिकाम पश्यन, मी मात्र व्यवहाराला अबाधिकाम तत्वज्ञानाचा बाध न करणार. व्यवहार जो आहे तत्वज्ञानाचा नाश करतं का? व्यवहाराने तत्वज्ञानाचा नाश केला असता, प्रारब्धानं तत्वज्ञानाचा नाश केला असता, पण केव्हा? प्रारब्धानं जर त्या विषयांच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी निर्माण करून जर भोग दिला असता तर प्रारब्ध हे तत्वज्ञानाच्या विरोधी ठरलं असतं, हा विषय आपण पाहून आलो. किंवा तत्वज्ञान जे आहे तर ते तत्वज्ञान भोगाकरता विषय सत्य विषय जे आहे सत्य पाहि असेल तरच भोग घडतो असं काही नाही. मिथ्या पदार्थांमध्येही भोग घडतो, प्रारब्धाने भोग घडतो. अहम व्यवहारितम अबाधिकाम पश्यन असा पाहणारा कुठं ध्यायाम, मला ध्यानाचा सुद्धा अधिकार नाही, कारण मी अक्रिय आहे, असंग आहे, निर्विकार आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ना श्रवण, ना मन, ना निधिध्यासन अशा मी त्या स्वरूपामध्ये दृढ झाल्यामुळे मला कशाचंच कौतुक नाही. ध्यानस्य ध्यान जर अकर्तव्य आहे तर विक्षेप ठीक आहे, तुम्हाला ध्यानही कर्तव्य नाही कारण तुमच्या ठिकाणी विपरीत बुद्धी नाही म्हणता, ठीक आहे, मान्य आम्हाला. परंतु विक्षेप आहे ना, विक्षेपात दुःख आहेच की? दुःख कोणाला असावं वाटतं? मजला अगं दुःख व्हावे, मिथ्या जरी असलं खोटंही असलं तरी व्हावं वाटतं का? वाईट स्वप्न तरी पडावं वाटतात का? नाही वाटत. मग त्याच्या निवृत्ती करता समाधी केला पाहिजे. तर म्हणतात तो म्हणतो बाकी ती निश्चय विक्षेप समाधान हो मनोधर्मत्व, अहो तुमचा विक्षेप असो किंवा एकाग्रता असो समाधी असो हे सगळ्या मनाच्या अवस्था आहेत, आत्म्याच्या अवस्था नाहीत. आणि मी असंग आत्मस्वरूप होऊन राहिलेलो आहे त्यामुळे मला कशाचंच कौतुक नाही. एकाग्र माझ्या प्रारब्धात विक्षेप असेल त्याचंही मला काही नाही, आणि समाधी माझं प्रारब्ध जे आहे विरक्तीचं असेल त्याचंही कौतुक नाही. इतकी निसंदेहता
इतकं निश्चयाचं दारड्य असलं पाहिजे ना. विक्षेपकाली बाबा म्हणत असतात ना, विक्षेपकाली विक्षेप उपही चैतन्याच्या ठिकाणी विक्षेपाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, असा अशा प्रकारचा दृढ निश्चय. म्हणजे विक्षेप विक्षेपरूपानं प्रतीतीला येतच नाही, तत्वच प्रतीतीला येतं. त्यामुळे ह्या सगळ्या अवस्था, विक्षेप असेल, समाधी असेल, हे विकारी असणाऱ्या मनाच्या अवस्था आहेत, हे मनाची अवस्था आहे, आत्म्याची अवस्था नाही. मग आता इथपर्यंतचा विषय आपण कालपर्यंत पाहिला होता. श्लोक क्रमांक आहे 266 बरोबर. ननु तथापि समाधी फलम अनुभव संपादनीयम इति आशंक्य तस्य मत्स्वरूपत्वात् न संपाद्यते इति न संपाद्यत इति आह. शंका अशी घेतली, अहो असं जरी असलं तरी समाधीचं जे फल आहे ना, अमुना वासना जाले निशेषम प्रविलापिते धर्ममेघ मम पाहू समाधीम योगवित्तमः, त्या समाधीचं फल सांगितलेलं आहे, साक्षात्कार, त्याचं अनुभव तुम्हाला संपादनीय आहे की? अशी शंका घेत म्हणतात नाही. तस्य मत्स्वरूपत्वात, अनुभव हे माझंच स्वरूप आहे, ब्रह्मवित ब्रह्मैव भवति, मी ब्रह्मरूप झालेलो आहे, ज्ञानस्वरूप आहे मीच आहे, त्यामुळे न संपाद्यत इति आह, इति आह. मला काही प्राप्त करून घ्यावायचं असं आहे का? न काय होईल पहा, संप काय होईल संधी, इत्या आपण संपाद्यत रूप नाही ना होत, हा लोप अशा कलेशन काहीतरी विचार करावा लागेल. संपाद्यते इति आह म्हटल्यानंतर काय होईल, संपाद्यते त्याह हा ना, मग ते शब्द व्हायला पाहिजे, मग ते मग ते शब्द यायला पाहिजे, तेच्या ऐवजी ते वेगळा करून लिहिला आहे का? हा मग बरोबर आहे, संपाद्यत वेगळा शब्द आणि इत्याह, हा बरोबर, कारण असं संधी नाही होत इथं लिहिल्या असा, संपाद्यते त्याह असं नाही होत, कारण ते शब्द आहे मूळचा, संपाद्यते आणि त्याह असं आहे. हा हो, पण त्याचं संपाद्यतेच होत, हा हो हो, तोच ग्रहण करायचा. तीच गोष्ट आता सांगतात ते, तस्य मत स्वरूपत्वात, अर्थात अनुभव हे माझं स्वरूपच आहे, स्वरूपच आहे, माझ्याहून भिन्न असतं तर ते मी संपादन केलं असतं, परंतु अनुभव हे माझं स्वरूपच आहे, त्यामुळे मला ते संपादनीय नाही, तीच गोष्ट कथन करतात. श्लोक क्रमांक आहे 266 नित्यानुभवरूपस्य कोमेवानुभवः पृथक्, कृतं कृत्यं प्रापणीयम् प्राप्तमित्येव निश्चयः नित्यानुभवरूपस्य कोमेवानुभवपृथक् कृतं कृत्यं प्रापणीयं प्राप्तमित्येव निश्चयः
नित्यानुभव रूपस्य कह मे वा अनुभव पृथक कृतं कृत्यं प्रापणीयं प्राप्तं इति एव निश्चयः. काय निश्चय त्यांचा? मा मे नित्यानुभव रूपस्य मे कह वा अनुभव पृथक कृत्यं कृतं प्रापणीयं प्राप्तं इति एव निश्चयः. नित्यानुभव रूपस्य ते म्हणतात समाधीचं फल जो अनुभव आहे, साक्षात्कार आहे, तो प्राप्त करून घेण्याकरता समाधी केला पाहिजे. तो म्हणतो नित्यानुभव रूपस्य, नित्य अनुभव हेच माझं स्वरूप आहे. नित्य ज्ञान, ज्ञानरूपता संवित नित्य कशी आहे, नित्य ज्ञान हेच माझं स्वरूप आहे. अनुभव हेच माझं स्वरूप आहे. अनुभव म्हणजे ज्ञान, ज्ञान हे माझंच स्वरूप आहे. मग माझंच जर स्वरूप आहे तर मला काही पृथक ज्ञान करून घ्यायचं आहे का? नाही. मे कहवा अनुभव पृथक, तर मग माझा अनुभव माझ्याहून भिन्न काय असणार आहे? अनुभव हे माझंच स्वरूप आहे, आणि जे मला माझं स्वरूप आहे ते दुसऱ्यांना विषय होईल का? नाही. काय प्राप्तव्य का आता? ज्याला प्राप्त करायचं ते माझंच स्वरूप आहे. अनुभवस्य मे कहवा अनुभव पृथक, अनुभव स्वरूप असणारा मी, ज्ञान स्वरूप असणारा मी, तर तो माझ्याहून पृथक काय अनुभव असणार आहे? अर्थात मीच ज्ञानस्वरूप आहे. आता यानंतर आता काही कर्तव्य राहिलं नाही. कृत्यम कृतम जे करायला पाहिजे ना तेवून ते सगळं काही केलेलं आहे. प्रापणीयम प्राप्तम जे प्राप्त करायला पाहिजे ते सगळं प्राप्त झालं. कारण काय, जे तत्व जाणलं असता काही करायचं राहत नाही, काही जाणायचं राहत नाही, असं तत्व ते मीच आहे असं कळल्यानंतर कृत्यम कृतम प्रापणीयम प्राप्तम इति एव निश्चय, असा हाच माझा निश्चय आहे. उपपादितम कृतकृत्यतम निगमयती, प्रतिपादन केलेलं जे आत्तापर्यंत जे काही कृतकृत्यता प्रतिपादन केलेले आहे त्याचा निश्चय करता की कृत्यम कृतम प्रापण्यम प्राप्तम इति एव निश्चय, असा माझा निश्चय झालेला आहे. तर तत्वज्ञानी पुरुषाला तर कर्तव्य त्याचा अभाव आहे. नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेने हे कश्य न चाश्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः, त्याला काहीच कर्तव्य नाही. आणखीन एक श्लोक आहे असा, तर ज्ञानामृतेन तर तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ते किंचित कर्तव्यम असते चेत न सतत्वविद. गीतेमध्येच पण एक असा आहे, हां, यस्त्वा आत्मर्तेरेव आत्मतृप्तस्य मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. तस्य कार्यं न विद्यला, कोणतंही कर्तव्य राहत नाही. कर्तव्य कसं राहत नाही, शंकरानंदीमध्ये विस्तारपूर्वक लिहिलं, तेच या ठिकाणी त्याच हिंदीमध्ये लिहिलेलं आहे, आपण वाचून घ्या. त्याला कोण कसंच कर्तव्य शिल्लक राहत नाही. हो, तोच दिसतोय सर्व. एवं त्या श्लोकावरचा, यस्त्वात्मा तस्य कार्यम न विद्यते, कसं कर्तव्य नाही. एवं सर्वत्र कर्तृत्वानभ्युपगमे अनियतवृत्तित्वं प्रसज्येत इति आशंक्य प्राणदवशान प्राप्तं अनियतवृत्तित्वं अंगीकरोति. एवं अशा प्रकारे त्या महापुरुषाला सर्वच बाबतीमध्ये, ऐहिक पारलौकिक मोक्षाची साधनं या सर्वच बाबतीमध्ये कर्तृत्वानभ्युपगमे, कर्तृत्वाचा जर अस्वीकार केला तर अनियतवृत्तित्वं प्रसज्येत, त्याला काही कर्तव्य नाही. म्हणजे तो काही करू शकतो, तो का जडमूळ होऊन पडलेला आहे का? नाही. तो काही पण अनियत वृत्तित्व प्रसज्जेत, म्हणजे तो काही पण करू शकतो, शास्त्रबाह्य पण वागू शकतो, अशी स्थिती प्राप्त होईल. तर इथे आशंक्य अशी शंका घेऊन सांगतात, प्रारब्धवशात प्राप्तम अनियत वृत्तित्व अंगीकरोति. तर आता तत्वज्ञान झाल्यानंतर इथून पुढचा जो व्यवहार आहे तर तो कसा घडतो? प्रारब्धवशात. कारण त्याच्या मुळाशी सगळ्याचं बीज असणारं अज्ञान राहिले आहे का? अज्ञान नाही. मग अज्ञान जरी नसलं तर चक्र फिरत राहतं पूर्वीच्या वेगानं, तसं पूर्वीच्या संस्कारानं, त्याला प्रारब्ध म्हणतात, प्रारब्धलेश. तर त्यामुळे प्रारब्धवशात प्राप्तम अनियत वृत्तित्व, यदा कदाचित अनियत वृत्तित्व होऊ शकतं, अंगीकरोती ती गोष्ट कथन करतात. त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचा व्यवहार हा घडू शकतो. व्यवहार लौकिको वा, लौकिको वा, व्यवहार लौकिको वा,
व्यवहारो लौकिको वा शास्त्रीयो वान्यथापि वा शास्त्रीयो वान्यथापि वा शास्त्रीयो वान्यथापि वा शास्त्रीयो वान्यथापि वा ममाकर्तुरलेपस्य ममाकर्तुरलेपस्य यथारब्धं प्रवर्तताम् व्यवहारो लौकिको वा शास्त्रीयो वान्यथापि वा ममाकर्तुरलेपस्य यथारब्धं प्रवर्तताम् व्यवहारो लौकिको वा शास्त्रीयो वान्यथापि वा ममाकर्तुरलेपस्य यथारब्धं प्रवर्तताम् व्यवहारः लौकिकः वा शास्त्रीयः वा अन्यथा अपि वा मम अकर्तुः अलेपस्य यथारब्धं प्रवर्तताम् लौकिकः वा शास्त्रीयः वा अन्यथापि वा व्यवहारः अकर्तुः अलेपस्य मम यथारब्धं प्रवर्तताम्। तो म्हणतो ज्ञानी पुरुष का जड ज्ञान झाल्यानंतर जडमूळ होऊन पडलेला असतो का दगडासारखा? नाही, त्याच्याकडून व्यवहार घडतो। मग तो व्यवहार कसा घडेल त्याच्याविषयी काही सांगता येत नाही। त्याच्या व्यवहाराविषयी ज्ञानी म्हटलं तर व्यवहाराविषयी शंका घ्यायची नाही, नाही तर मग ज्ञानी पहिल्यांदाच ज्ञानी म्हणायचं नाही का। ज्ञानी म्हटल्यानंतर तो कसाही व्यवहार घडू शकतो। लौकिक हा जसे लोक सर्वसामान्य लोक वागतात तसाही वागू शकतो। शास्त्रीय शास्त्रीय जो व्यवहार आहे, अध्ययन अध्यापन इत्यादी जो शास्त्रीय व्यवहार आहे, ओंकारादिकांचा जप अनुष्ठान स्नान संध्यादी हा शास्त्रीय व्यवहार आहे, त्याच्याकडून घडू शकतो। व अन्यथा पिवा, अन्यथा म्हणजे विपरीत, ज्याला लोकात मान्यता नाही अशा प्रकारचा व्यवहार आहे, नाही का। दत्त महाराज मलंगाच्या वेशात राहतात, नाही का, कधी धुतलेले कपडे नाहीत त्याच्या कुत्रेसोबत, म्हणजे पाहायला कधी बरं वाटतं का? परंतु महापुरुषांचा जीवन व्यवहार आहे, कसे राहू शकतात ते। व्यवहार अकर्तु तत्वज्ञानी महात्मा गजानन बाबा, नाही का, तत्वज्ञानी नाहीत का? आहेत, पण व्यवहार कसा असू शकतो? त्या तत्वज्ञानी म्हटल्यानंतर व्यवहाराविषयी काही शंका घ्यायची नाही। अन्यथा अपि व्यवहार हा अकर्तो हो अलेपस्य, कारण स्वतःला त्या शरीर समजतात का? नाही, अकर्ता अभोक्ता असंग असणारा मी आत्मस्वरूप आहे। मम यथारब्धं प्रवर्तताम, आणि माझं मी अकर्ता आहे अभोक्ता आहे, जसं प्रारब्ध असेल तसं खुशाल वर्तन करू द्या। त्यांचा त्याच्याविषयी काही आग्रह नसतो, शरीराविषयी आग्रह नसतो, कारण शरीराचं आत्म सुटलेलं आहे, शरीराला ते मी मानतच नाही। त्यामुळे शरीर जे आहे त्याच्या स्वभावानुरूप प्रकृतीनुरूप जसं वर्तन करेल तसं वर्तन करू द्या, नाही का। त्यांचं त्याच्याविषयी आग्रह नसतो, ते इतक्या निश्चयाला प्राप्त झालेले असतात, निश्चय दारड्य असतात, नाही का। तुम्ही म्हणाल मग आपण तसं नाही का, त्यांचं निश्चय दारड्य आहे। लौकिक आपल्याला ते शास्त्रीय शास्त्रीच वागावं लागेल, नाहीतर मग काय होईल? चंचो प्रवेशा मुसल प्रवेशा होऊन कधी वामाचरणात प्रवृत्ती होईल सांगता येत नाही। हे लोकोत्तर महापुरुषांचं आहे, नाही का, कसंही वागणार। सामान्यतः जे ज्ञानी महात्मे आहेत, श्रवण मननादी करून सिद्ध झालेले आहेत, त्यांचं आचार विचार हे सगळे शास्त्रानुसारच राहतात। काय असं जे आचरण दिसतं, ज्ञानाचं दारिढ्य किती आहे, म्हणजे कशाने त्याचं काही काहीच होत नाही, नाही का। जयाच्या हातू घडे त्रैलोक्याचा घातू, एवढं कृत्य करूनही काहीच होत नाही असं ज्ञान काय आहे? असे कुतूहलानं का होईना त्या मुमुक्षुची त्यामध्ये अनेक प्रवृत्ती व्हावी, किंवा ज्ञानाचं दारिढ्य किती आहे असं झालं पाहिजे, याच्याकरताही सांगितलं आहे। आत्मा असंग आहे, निसंदेह ज्ञान होण्याकरता यथारब्धं प्रवर्तताम। लौकिक भिक्षारादी शास्त्रीय कोणता व्यवहार आहे? जप असेल, निधिध्यासन समाधी इत्यादिकांचा अभ्यास असेल,
हाय गुरु, त्यांनी तत्वज्ञान पुरुषाचा अभ्यास राहिलेल्या आयुष्यात काय करणार आहे? जप केला तर बिघडणार आहे का? लौकिक व्यवहारानं बिघडत नाही तर जपाने बिघडणार आहे का? अन्यथा पिवा किंवा प्रतिषिद्ध जे काही लोकोत्तर पुरुष दिसतात आपणाला व्यवहारामध्ये, नाही का, असं दिसून येतं प्रतिषिद्धाने व्यवहारही त्यांच्याकडून घडलेले दिसतात. हिंसादे व्यवहार हा वा व्यवहार हा कर्तृत्व भोक्तृत्व इतस्य, स्वतःच्या ठिकाणी करता मी स्वतःला मानत नाही, भोक्ताही मानत नाही, अशा बोधामध्ये आरूढ असणारे ते महात्मे का मम प्रारब्धम कर्म अनतिक्रम्य प्रवर्तता. माझं जे प्रारब्ध कर्म आहे जसं कर्म असेल त्याचं उल्लंघन न करता जसं असेल तसं वर्तन करू द्या. मी मात्र असंग आहे, निर्लप आहे, साक्षी आहे, त्याचा द्रष्टा आहे, त्याला पाहणार आहे. जसं सगळ्या जगाला मी पाहतो तसे या देहाला मी पाहणार आहे. हे दृश्य आहे, मी द्रष्टा आहे, असं आपल्याच देहावरून ते स्वतःला वेगळे पाहत असतात. एवं वस्तुतत्व अभिधाय प्रौढीवादेन आह, ही वस्तुस्थिती आहे. ही ज्या ठिकाणी सांगितली ही सगळी वस्तुस्थिती आहे. म्हणजे निषिद्धाचरण वागतो म्हणजे आपण वागावं असं सांगण्यात तात्पर्य नाही. ही वस्तुस्थिती एकदा कळाली पाहिजे की तत्वज्ञानानंतर कशाही प्रकारचा व्यवहार घडू शकतो, सर्वसामान्यांसारखा राहू शकतो, किंवा जे शास्त्राध्ययन प्रणवादिकांचा अभ्यास समाधीचा अभ्यास तत्वज्ञानानंतरही तो करू शकतो, किंवा निषिद्धाचरण यदा कदाचित घडू शकतं. ही वस्तुस्थिती सांगितली. परंतु असं वस्तुतत्व सांगितल्यानंतर प्रौढीवादेन आह, प्रौढीवादाने या ठिकाणी आणखीन कथन करतात. प्रौढीवाद म्हणजे विशेषतेने सांगतात काय प्रौढीवाद म्हणजे या ठिकाणी दिले. विद्वानाला वास्तवत नियमरहित आचाराला प्राप्त झाला असता, ज्ञानीपुरुषाचा तुम्ही म्हटलात ना नियमरहित आचरण होऊ शकतं का? होऊ शकतं असं आम्ही बोललो. तर मग त्याच्याकरता सदाचाराचं निरूपण करून या ठिकाणी आपली उत्कृष्टतेचं कथन त्याला प्रौढीवाद असं म्हणतात. तो गोष्ट कथन करतात प्रौढीवादानं सांगतात. ते लिहिलं विद्वानाचं वास्तवता नियमरहित. आता या ठिकाणी वास्तवता तुम्ही विचारला, प्रश्न केला, विद्वानाचं आचरण नियमरहित होईल तर म्हणले विचार होऊ द्या. मग नियमरहित आचरण प्राप्त झालं असता त्या ज्ञानीपुरुषाला मग तसंच आचरण का? त्याच्यापेक्षा विशेष कथन करणं. विशेष काय कथन केलं? त्या ज्ञानीपुरुषाचं सदाचाराचं निरूपण करून इथे आपली उत्कृष्टतेनं कथन करणं याला प्रौढीवाद असं म्हटलेलं आहे. प्रौढीवादानं म्हणजे त्या निषिद्धाचरणापेक्षा चांगलं आचरण पण घडतं ना. मग चांगलं आचरण कसं घडतं तर ते आता सांगतात. प्रौढीवादे ना अथवा कृतकृत्योपी लोकानुग्रह काम्यया शास्त्रीयेनैव मार्गेण वर्तेहं का मम क्षतिः अथवा कृतकृत्योपि लोकानुग्रह काम्यया शास्त्रीयेनैव मार्गेण वर्तेहं का मम क्षतिः अथवा कृतकृत्योपि लोकानुग्रह काम्यया शास्त्रीयेनैव मार्गेण वर्तेहं का मम क्षतिः अथवा कृतकृत्यः अपि लोकानुग्रह काम्यया शास्त्रीयेन एव मार्गेण वर्ते अहं का मम क्षतिः अथवा अहं कृतकृत्यः अपि लोकानुग्रह काम्यया शास्त्रीयेन मार्गेण एव वर्ते मम का क्षतिः. प्रौढीवादानं कथन करतात लोकप्रसिद्ध जे आहे कशा प्रकारचं आचरण घडू शकतं हे सांगितलं. परंतु विशेष आचरण सांगण्याकरता त्याला म्हणतात प्रौढीवाद. उत्कर्षाचरण कथन करण्याला म्हणतात प्रौढीवाद. काय म्हणतात? अथवा अहम कृतकृत्य अपि, मी कृतकृत्य आहे, काही स्वतः करता नाही, लोक कशा करताय मला कर्तव्य म्हणून काही राहिलं नाही सत्यत्वानं, पण तरी देखील उरलेलं आयुष्य आहे लोकानुग्रह काम्यया, लोकांवर अनुग्रह करण्याच्या इच्छेने नाही, उन्मार्गापासून परावृत्त करून सन्मार्गामध्ये प्रवृत्त करणं याला लोकसंग्रह असं म्हणतात.
असं सन्मार्गामध्ये प्रवृत्त करण्याच्या इच्छेने शास्त्रीय नव मार्गेनं अहम वर्ते, कारण ज्ञानी महापुरुषांचं पाहून त्याचे आचरती पाऊले पाहुणी सात्विक श्रद्धा चाले का हे तर वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते आणि तेरतेच्या अनुष्ठिती सामान्य सकळ देखील लागेल लोका या अशा प्रकारे ज्ञानी महापुरुषाकडे पाहून उद्धवला नाही का भगवंतांनी ज्ञान झाल्यानंतर काय सांगितलं, तू भद्रिकाश्रमाला जा विरक्त जीवन जग आणि कसं जीवन जगायचं जेणेकरून तुझ्याकडे पाहून इतर मुमुक्षुही तशाच प्रकारचं विरक्त जीवन जगतील अखंड ब्रह्मानंदामध्ये चिंतनामध्ये राहतील अशा प्रकारचं जीवन जग असं ह्याला म्हणतात लोकानुग्रह काम्यया शास्त्रीय नैव मार्गेनं। ब्रह्मचर्य असणार मग ब्रह्मचर्य आश्रमामध्ये जी काही कर्तव्य कर्म सांगितलेले आहेत त्या त्या अनुसारच शास्त्र म्हणतात शास्त्रीय मार्ग त्या शास्त्रीय मार्गानेच आमवर्ते मी मान वर्तन करील आचरण करील मग का क्षते माझी काय हानी होणार आहे। जर वाईट वागून बिघडत नाही तर चांगलं वागल्याने काय बिघडणार आहे नाही का। या ठिकाणी टिप्पणी लिहिली बा ज्या मंत्रवेत्त्याला जी काट्यांची शय्या आहे तर त्या काट्याच्या शयेन जर कष्ट होत नाही तर मग त्या पुरुषाला पुष्पाच्या शयेनं काय कष्ट होणार आहे काय कष्ट होणार आहे। तसं कशाने काही याच्याने जर काही बिघडत नसेल तर शास्त्रीय जो मार्ग आहे श्रवण मनन निधिध्यासन विरक्ती इत्यादिक त्यात अधिक इतरांनाही अनुग्रह होईल इतरांना पाहून ते तशा प्रकारचे जो जीवन जगतील असं ज्याला माझ्या तीव्र प्रारब्धाविषयी प्राप्त अनाचाराने देखील ज्ञानाच्या सामर्थ्यानं हानी होत नाही तर मग ज्ञानाच्या सामर्थ्यानं कसं आचरण घडलं तर हानी होत नाही ज्ञानाची तर मग माझ्या सदाचारानं त्या ज्ञानाची काय हानी होणार आहे का अर्थात मी सदाचारानंच वागेल अशा अशा प्रकारे याचा भाव आहे। याला म्हणतात प्रौढीवाद लोकानुग्रह काम्यया मी शास्त्रीय मार्गेनं वरते श्रवण म्हणणारे अध्ययन अध्यापनादी त्यात माझं काय नुकसान आहे। लोकानुग्रह काम्यया नाम प्राणी अनुग्रह इच्छया प्राण्यावरती अनुग्रह करण्याच्या इच्छेनं शास्त्रीय नैव मार्गे प्रवर्तन अंगीकारे तरी तदाभिमान प्रयुक्त विकार स्यात इथे आशंक्याह श्लोकद्वयेन। अहो तुम्ही आता म्हटलं कसे वर्तन केलं मी त्याचा द्रष्टा आहे हे दृश्य आहे त्याचं मला काही नाही जसं प्रारब्ध असेल तसं वर्तन करू द्या तुम्ही आता असं बोललात आणि आता काय म्हटलात मी शास्त्रीय मार्गाने आचरण करेल माझं काय होणार आहे। तर मग शास्त्रीय एव मार्ग प्रवर्तन अंगीकारे शास्त्रीय मार्गाचं त्यानं अंगीकार करणं त्या मार्गाने वागणं असं जर अंगीकार केला असता तरी तर मग तद अभिमान प्रयुक्त न मी शिकवतो आहे आचार्य आहे आचार्य जर आहे तर मी आचार्य आहे पुढे शिष्य आहे नाही का असा अभिमान होईल की मी श्री गुरु आहे असा अभिमान होईल अभिमान प्रयुक्त विकार असेल अहंकार येईल इथे आशंक्य असे म्हणतील तर श्लोकद्वयेनं आह दोन श्लोकांच्या द्वारा सांगतात त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धी असते का शरीर कसंही वर्तन करू द्या माझा काय आग्रह नाही बाबा। देवार्चन स्नान शौच देवार्चन स्नान शौच देवार्चन स्नान शौच देवार्चन स्नान शौच भिक्षादौ वर्ततां वपुः भिक्षादौ वर्ततां वपुः भिक्षादौ वर्ततां वपुः भिक्षादौ वर्ततां वपुः तारं जपतु वाक्तद्वत् तारं जपतु वाक्तद्वत् तारं जपतु वाक्तद्वत् तारं जपतु वाक्तद्वत् पठत्वं नायमस्तकं पठत्वं नायमस्तकं पठत्वं नायमस्तकं पठत्वं नायमस्तकं देवार्चन स्नान शौच भिक्षादौ वर्ततां वपुः तारं जपतु वाक्तद्वत् पठत्वां नायमस्तकं देवार्चन स्नान शौच भिक्षादौ वर्ततां वपुः तारं जपतु वाक्तद्वत् पठत्वां नायमस्तकं देवार्चन स्नान शौच भिक्षादौ वर्तताम वपुः तारं जपतु वाक्तद्वत् पठतु आम्नाय मस्तकं वपुः म्हणतात अभिमान निर्माण होईल ना शास्त्रीय मार्गानं मी कोणी आहे नाही का मी यांना शिकवतो आहे असा काहीतरी अभिमान उत्पन्न होईल
तर म्हणतात त्यांचा समज काय असतो, मी काही करीतही नाही आणि काही करवीतही नाही, अभिमान होईल कसा? वपो हो म्हणजे शरीर प्रारब्धन राहिलेलं शरीर आहे, तर त्यामुळे ते देवार्चन स्नान शौचाद वर्तताम वाक्तारम जपतो तद्वत आमनाय मस्तकम पटतो। काही करू द्या, जे शास्त्रीय कर्म आहे त्या शरीरानं देवार्चन ज्ञान झाल्यानंतर अखंड देवपूजेमध्ये मग्न राहतात काही महात्मे, नाही का? स्नान शौच किंवा भिक्षादिका आहार जे आहे शास्त्रीय निर्वाहापुरते अन्नाच्छादाने इत्यादी मध्ये आपल्या चिंतनामध्ये अखंड राहतात असं राहू द्या। किंवा काही महात्मे ज्ञानानंतर हे अखंड ओंकाराचा जप करतात, वाक तारम जपतो, वाणी तारम म्हणजे ओंकाराचा अखंड जप करू द्या प्रणवाचा। तद्वत आमनाय मस्तकम पठतो, किंवा काही महात्मे ज्ञान झाल्यानंतर स्वाध्याय परंपरा जी आहे अखंड अव्याहत स्वाध्यायामध्ये निरंतर राहतात, हीच त्यांची साधना राहते, हेच करत राहतात, त्यात त्यांना आनंद येतो। आमनाय म्हणजे वेद, वेदाचा मस्तक म्हणजे शिरोभाग कोण आहे? उपनिषद, उपनिषदांचा अखंड अध्ययन चिंतन करत राहतात। तारम प्रणवम आमनाय मस्तकम नाम वेदांत शास्त्रम, अखंड वेदांत शास्त्राचं चिंतन करत राहतात। त्याचप्रमाणे शास्त्रीय आणखीनही व्यवहार अनेक प्रकारचे आहेत, कसंही घडू द्या। धी विष्णुं ध्यायतु धीर्यद्वा, ध्यायतु धीर्यद्वा, विष्णुं ध्यायतु धीर्यद्वा, विष्णुं ध्यायतु धीर्यद्वा। ब्रह्मानन्दे विलीयताम, ब्रह्मानन्दे विलीयताम, ब्रह्मानन्दे विलीयताम, ब्रह्मानन्दे विलीयताम। साक्ष्यहं किञ्चिदप्यत्र, साक्ष्यहं किञ्चिदप्यत्र, साक्ष्यहं किञ्चिदप्यत्र, साक्ष्यहं किञ्चिदप्यत्र। न पूर्वेनापि कारये, न पूर्वेनापि कारये, न पूर्वेनापि कारये, न पूर्वेनापि कारये। विष्णुं ध्यायतु धीर्यद्वा, ब्रह्मानन्दे विलीयताम्, साक्ष्यहं किञ्चिदप्यत्र, न कुर्वेनापि कारये। विष्णुं ध्यायतु धीर्यद्वा, ब्रह्मानन्दे विलीयताम्, साक्ष्यहं किञ्चिदप्यत्र, न कुर्वेनापि कारये। विष्णुं ध्यायतु धीहि यद्वा, ब्रह्मानन्दे विलीयताम्, साक्षी अहम किंचित अपि अत्र न कुर्वे न आपे कारये। तत्वज्ञान झाल्यानंतर जो शास्त्रीय मार्ग आहे तो कशाही प्रकारे आचरण करतो शास्त्रीय मार्गानं, पण त्याचा अभिमान होईल म्हटले, अभिमान होणार नाही। का होणार नाही? कारण हे सर्व शास्त्रीय कृती करत असताना, अज्ञानामध्ये करत असताना मी उपासक आहे, मी उपास्य इतक्या वेळा अनुष्ठान करतो अशा प्रकारचा अभिमान आहे। स्वाध्याय करत असताना इतक्या वेळी चिंतन करतो मुमुक्ष अवस्थेमध्ये, पण ज्ञान झाल्यानंतर आता अभिमान आहे का? अभिमाने गरिते विज्ञाते परमात्मने, परमात्म्याचं ज्ञान अभिमान निघून गेलेलं आहे, त्यामुळे आता त्याच्याविषयी काही अभिमान नाही, तादात्म्य नाही, त्यामुळे कोणताही विकार उत्पन्न होऊ शकत नाही। ते सांगतात देही विष्णुं ध्यायतु यद्वा ब्रह्मानंदे विलीयताम, साक्षी अहम मात्र किंचिदापि न कुर्वे न अपि कारये। धी बुद्धी जी आहे भगवान विष्णूचं सगळं साकार परमात्म्याचं ध्यान करू द्या, किंवा विष्णुव्याप्त व्यापक परमात्मा स्वरूपामध्ये निमग्न राहू द्या। यद्वा ब्रह्मानंदे विलीयताम, पहिलं विष्णू सगूनच घ्या, कारण पुढे ब्रह्मानंदे विलीयताम, ब्रह्मानंदे बुद्धिलीन होऊन अखंड त्या ब्रह्मस्वरूपाशी समरस होऊन जाऊ द्या, लीन होऊन राहू द्या बुद्धी। परंतु कशी जरी बुद्धी असली तरी आमचा बोध काय? साक्षी अहम, मी सगळ्याचा साक्षी आहे। बुद्धी भगवान सगुणाचं चिंतन केलं काय? निर्गुणाशी एकरूप होऊन राहिले काय? स्वाध्याय केला काय? किंवा भगवंताची सगुण परमात्म्याची अर्चना केली काय? स्नान शौच भिक्षादी कोणताही व्यवहार केला तरी या सगळ्या व्यवहाराचा मी साक्षी आहे। अहम मात्र या ठिकाणी किंचितापी न कुर्वे, मी काही करीतही नाही, मी स्वतःच्या ठिकाणी कर्तृत्वही नाही। बरं, स्वतः कर्तृत्व नसेल, पण जसा राजा दुसऱ्याला प्रयुक्त करतो आणि करून घेतो, तसं काही करून घेतो का? मी आत्मा, मी आत्मा स्वरूपास तर मी काही करून घेतो का? मी काही करीतही नाही आणि काही करवीतही नाही, मग करीतही नाही करवीतही नाही। मग त्याच्याद्वारा शास्त्रीय मार्गाने वर्तन केल्यानंतर जो काही अभिमानात्मक विकार उत्पन्न होईल तो होईल का? व्हायचं काही कारणच नाही। जसं दुसऱ्याचा अभिमान मनुष्य घेत नाही तसा हा सगळा व्यवहार घडतो, या हा व्यवहार देखील माझा नाही असा निश्चय आहे, त्यामुळे त्या व्यवहाराचंही तात्यात धारण करण्याचं काही कारण नाही ना। हां, कवण्याते नियमेना निवारे,
आणि कवन कवने व्यापारी रहाटे तेही नेने, कोणकोणत्या व्यापारात रहाटतो, इंद्रिय जे आहे त्याचं त्याला भान देखील नाही. भगवान सगुणाचं ध्यान करतात, आत्म्याला काय माहिती आहे का हो? की तुम्ही सगुणाचं ध्यान करताय का, ब्रह्मचिंतन करताय का, स्वाध्याय करताय का, भगवान विष्णूची अखंड अर्चना करताय, स्नान करताय, शौच करताय, आत्म्याला काय माहिती आहे? आत्म्याला काहीच माहीत नाही. आपल्या स्वमहिमने प्रतिष्ठित हा अशा प्रकारचा हा बोध आहे. त्यामुळे त्याचा अभिमान मी कशाला घेऊ? हे शरीर जसं असेल प्राचीन संस्कार तसं असेल, तसं वर्तन करू दे शास्त्रीय वर्तन, जसं असेल तसं म्हणजे शास्त्रीय मार्गानं, त्यानं काय माझं बिघडणार आहे? नाही का प्रौढी बाजारने सांगितलं म्हणजे कसं केलं, कोणत्या आचरणानं जर बिघडत नाही तर शास्त्रीय मार्गानं काय बिघडणार आहे? उलट आनंद आहे. फलितम आह, आता हे सगळं कशाच्यासाठी सांगितलं? तर त्याच्याविषयी फलित जे आहे ती सकथन करतात. एवं च कलह कुत्र, एवं च कलह कुत्र, एवं च कलह कुत्र, एवं च कलह कुत्र, संभवेत कर्मिनो मम, संभवेत कर्मिनो मम, संभवेत कर्मिनो मम, संभवेत कर्मिनो मम, विभिन्न विषयत्वेन, विभिन्न विषयत्वेन, विभिन्न विषयत्वेन, विभिन्न विषयत्वेन, पूर्वापर समुद्रवत, पूर्वापर समुद्रवत, पूर्वापर समुद्रवत, पूर्वापर समुद्रवत, एवं च कलह कुत्र, संभवेत कर्मिनो मम, विभिन्न विषयत्वेन, पूर्वापर समुद्रवत, एवं च कलह कुत्र, संभवेत कर्मिनो मम, विभिन्न विषयत्वेन, पूर्वापर समुद्रवत, एवं च कलह कुत्र, संभवेत कर्मिनः मम, विभिन्न विषयत्वेन, पूर्वापर समुद्रवत, एवं पूर्वापर समुद्रवत, विभिन्न विषयत्वेन, मम च कर्मिनः कलह कुत्र संभवेत, एवं अशा प्रकारे. अशा प्रकारे म्हणजे ज्ञानीपुरुष जो आहे प्रारब्ध प्राप्त, जसा व्यवहार जसं प्रारब्ध असेल तशाप्रमाणे त्याचा व्यवहार घडतो, लौकिक शास्त्रीय अन्यथा विवाह. मग जो हा काही व्यवहार घडतो तो शरीर इंद्रिय मन बुद्ध्यादिकांकडून घडतो. मग त्या व्यवहाराविषयी ज्ञानीपुरुषाला विकार उत्पन्न होतात का? विकार होत नाही. का बरं? कारण त्या व्यवहाराशी तादात्म्य नाही. ते प्रारब्ध प्राप्त जसं असेल तसं घडू द्या म्हणतो. शास्त्रीय मार्गानं वाचलेलं कसे असू द्या. असा निस्संदेह आणि मी आत्मा आहे असंग आहे त्यामुळे, आणि अज्ञानी लोक जे आहेत कर्माधिकारी जे पुरुष आहेत त्यांचा वर्ण आश्रम वयोवस्था अभिमानो यस्य विद्यते तस्यैव निषेधाश्च विधयः सकलापि, त्याला सगळे विधी निषेध आहेत. परंतु मला निस्त्रैगुण्यपथे विचारताम को विधी को निषेधः. त्यामुळे आमचा कर्मी पुरुषाचा आणि ज्ञानी पुरुषाचा दोघांचाही परस्पर विरोध आहे ती गोष्ट सांगतात. एवं अशा प्रकारे पूर्वापर समुद्रवत, एक पूर्वीकडचा समुद्र एक पश्चिमेकडचा समुद्र, तसे दोन्ही भिन्न भिन्न आहेत, दोघं एका ठिकाणी येऊ शकत नाहीत. विभिन्न विषयत्वे ना, त्याप्रमाणे दोघांचा विषय भिन्न भिन्न आहे. कोणाचा? ज्ञानी पुरुषाचा आणि कर्मी पुरुषाचा. ज्ञानी पुरुषाचा विषय काय? असंग निर्विकार आत्मा हा त्यांचा विषय आहे. आणि कर्मी पुरुषाचा विषय काय? शरीर इंद्रिय मन बुद्धी हे माझे आहेत, त्यानंतर मला हे कर्तव्य आहे, ऐहिक संबंध असेल पारलौकिक संबंधानं असेल असं त्याचा जगताविषयी सत्यत्व बुद्धी असेल आणि हे झालं तरच ठीक आहे असं दोघांचा विषय भिन्न भिन्न आहे. कर्माचा अधिकारी भिन्न आहे, त्याचं फलही भिन्न आहे, साधनं भिन्न भिन्न आहे, आणि ज्ञानीपुरुषाचं तो विषयच नाही. सर्व काय सर्व एकत्व अनुपश्यत, हा सर्व एकरूपच आहे, दुसरं काही नाहीच आहे. आसंग आत्मा हे त्यांचं स्वरूप आहे विषय. त्यामुळे ममच्या कर्मेन कलहम कुत्र संभवेत, त्यामुळे कर्मी पुरुषाचा आणि ज्ञानी पुरुषाचा भांडण होऊ शकतं का? भांडण होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण ज्ञानीला पाहिजे आसंग आत्मा, त्या आसंग आत्म्याशी याचं काही पडलं नाही. आणि अज्ञानी पुरुषाला पाहिजे शरीर इंद्रिय मनबुद्धी आदी जगत हे सत्य पाहिजे, हे तर याने त्याग करून दिलेला आहे ज्ञानी पुरुषाने. याचा याचा त्याच्या काही ज्यांनी संबंध सोडलेला आहे, म्हणजे याचा संबंध सोडला ज्ञानी पुरुषानं तो ते इच्छितो अज्ञानी पुरुष, मग कशाला दोन भांडणं करतील?
ज्ञानी पुरुषांनी त्याचा त्यागच करून दिलेला आहे आणि त्याच्याही त्याच्या अपेक्षा अज्ञानी पुरुष करतो आहे. मग ते अपेक्षा करेन का पुन्हा ज्ञानी पुरुष? करणारच नाही. त्यामुळे कोणाचा कोणाशी न घडे संबंध, अविवादो अविरोधश्च, कोणाशी वादही नाही कोणाशी विरोधही नाही, कारण दोघांचा विषय भिन्न भिन्न आहे. आता विभिन्न विषयत्वमेव स्पष्ट आहे. दोघांचा विषय भिन्न भिन्न आहे. कोणाचा? ज्ञानी पुरुषाचा आणि कर्मी पुरुषाचा. विषय भिन्न असल्यामुळे भांडण होण्याचं काही कारणच नाही ते सांगतात. वपूर्वाग्धीषु निर्बंध, वपूर्वाग्धीषु निर्बंध, वपूर्वाग्धीषु निर्बंध, वपूर्वाग्धीषु निर्बंध. कर्मिणो न तु साक्षिणी, कर्मिणो न तु साक्षिणी, कर्मिणो न तु साक्षिणी, कर्मिणो न तु साक्षिणी. ज्ञानिनः साक्ष्यलेपत्वे, ज्ञानिनः साक्ष्यलेपत्वे, ज्ञानिनः साक्ष्यलेपत्वे, ज्ञानिनः साक्ष्यलेपत्वे. निर्बन्धो नेतरत्र हि, निर्बन्धो नेतरत्र हि, निर्बन्धो नेतरत्र हि, निर्बन्धो नेतरत्र हि. वपूर्वाग्धिषु निर्बन्धः, कर्मिणो न तु साक्षिणी, ज्ञानिनः साक्ष्यलेपत्वे, निर्बन्धो नेतरत्र हि. वपूर्वाग्धिषु निर्बन्धः, कर्मिणो न तु साक्षिणी, ज्ञानिनः साक्ष्यलेपत्वे, निर्बन्धो नेतरत्र हि. वपुः वाग्धिषु निर्बन्धः, कर्मिणः न तु साक्षिणी, ज्ञानिनः साक्षी अलेपत्वे निर्बन्धः न इतरत्र हि. ज्ञानी पुरुषाचा आणि कर्मी पुरुषाचा कसा विरोध आहे? विषय भिन्न भिन्न आहे, त्याचं स्पष्टीकरण करतात. कर्मिणः वपुः वाग्धिषु निर्बन्धः, साक्षिणी तु न, ज्ञानिनः साक्षी अलेपत्वे निर्बन्धः इतरत्र नाही. कर्मी पुरुषाचा, कर्माधिकारी पुरुष जो आहे, त्याचा आग्रह कुठे आहे? शरीर, कर्म करण्याकरता शरीर लागतं, वाणी लागते आणि बुद्धी लागते. शरीर, वाणी, बुद्धी, जगत इत्यादी सत्यत्व असण्याविषयी त्याचा आग्रह आहे कर्मी पुरुषाचा. परंतु त्याचा साक्षीनीतून, साक्षीविषयी काय आग्रह आहे का? साक्षीशी काय पडले का कर्म कर्म कर्माधिकारी पुरुषाला? त्याचा काय संबंध आहे साक्षीशी? आणि ज्ञानी पुरुष जो आहे, ज्ञानन साक्षी अलपत्वे निर्बंध. ज्ञानी पुरुषाचा आग्रह कशाविषयी आहे? साक्षी अलेप आहे, असंग आहे, निर्विकार आहे, इतरत्र न. इतरत्र नाम जे काही अज्ञानी पुरुषाने स्वीकारलेले आहे शरीराविषयी, सत्यत्व, बुद्धी, वाणी, मन, बुद्धी, जगत इत्यादीकांशी काही संबंध आहे का ज्ञानी पुरुषाचा? काही संबंध. ज्ञानाला काय वाटते? फक्त आत्मा असंग आहे आणि ते माझं स्वरूप आहे. त्यामुळे दोघांचा विषय भिन्न भिन्न. याचा विषय आत्मा आणि यांचा विषय अनात्मा, शरीर, वाणी, मन, बुद्धी, जगत इत्यादी. त्यामुळे कोणाचा कोणाशी न घडे संबंध भांडण करायचं काही कारणच नाही. जी वस्तू आपण त्यागलेली आहे ती दुसऱ्याने घेतली, मग त्याच्याशी भांडण करू का आपण? कारण ती आपली जरी असली पण आपण त्या त्याग केला आहे ना, मग त्याग केलेल्या वस्तूविषयी कशाला भांडण करेल? करणार नाही. आणि असं असून देखील येऊ ज्ञानी कर्मिणव, जे दोन्ही ज्ञानी आणि कर्मी एकत्र आले आणि कलहम कुर्वाते कुरुते कुर्वाते कुर्वते, कलह करणारे जे दोन आहेत ते तौ विद्वद्भिही, तर ते दोन जर कलह करायलाच लागले एवढं करून नवी, तर मग ते ज्ञानी पुरुषांद्वारा परिहसनी येऊ, तर ते दोन्ही उपहास करण्यायोग्य आहे. त्यांच्याविषयी हसायला पाहिजे. काही लोक यांना खरं तत्व कळालंच नाही, तर असं ज्ञानी पुरुषांद्वारा परिहास उपहास करण्यायोग्य आहे ही गोष्ट कथन करतात. एवं चान्योन्य वृत्तांता, एवं चान्योन्य वृत्तांता, एवं चान्योन्य वृत्तांता, एवं चान्योन्य वृत्तांता. न भिज्ञौ बधिराविव, न भिज्ञौ बधिराविव, न भिज्ञौ बधिराविव, न भिज्ञौ बधिराविव. विवदेतां बुद्धिमन्तो, विवदेतां बुद्धिमन्तो, विवदेतां बुद्धिमन्तो, विवदेतां बुद्धिमन्तो. हसन्त्येव विलोक्यतौ, हसन्त्येव विलोक्यतौ, हसन्त्येव विलोक्यतौ, हसन्त्येव विलोक्यतौ. एवं चान्योन्य वृत्तान्ता न भिज्ञौ बधिराविव, विवदेतां बुद्धिमन्तो, हसन्त्येव विलोक्यतौ.
एवं चान्योन्य वृत्तांता न विज्ञौ बधिराविव विवदेतां बुद्धिमन्तो हसन्तेव विलोक्यतौ। एवं च अन्योन्य वृत्तांत अनभिज्ञौ बधिरौ विव विवदेतां बुद्धिमन्तः हसन्ति एव विलोक्यतौ। एवं च अन्योन्य वृत्तांत अनभिज्ञौ बधिरौ इव विवदेतां तौ विविलोक्य बुद्धिमन्तः हसन्ति एव। तर ज्ञानी पुरुष आणि कर्माधिकारी पुरुष यांचं भांडण करण्याचं काही कारण नाही, पण कशामुळे घडतं? एवम अशा प्रकारे अन्योन्य वृत्तांत अनभिज्ञौ। तर दोघांचंही म्हणजे ज्ञानी पुरुषाचं क्षेत्र असंगात्म्य विषय आहे, कर्माचं क्षेत्र शरीर इंद्रिय मनबुद्धी जगताविषयी आहे, असा दोघांचा विषय भिन्न भिन्न आहे। परंतु दोघांचा विषय भिन्न भिन्न असला हे त्यांना कळत नाही, त्याच्याविषयी ते अनभिज्ञ आहेत, अज्ञ आहेत। अन्योन्य वृत्तांत अन्य अन्य आपापल्याविषयी त्याच्या वृत्तीविषयी स्थितीविषयी जे अनभिज्ञव अनभिज्ञ आहेत त्यांना ज्ञान नाही। तर ते कसे करत वादविवाद करतात? बधिरव युव वदेता वि वदेता, बधिराप्रमाणे वाद करतात। बधिराप्रमाणे म्हणजे बाबा गोष्ट सांगत असतात दोन बहिऱ्यांची। एकाचं काय झालं, शेळ्या दुसऱ्याच्या शेतात गेल्या नाही का, शेळ्यात गेल्या नंतर तिकडून तो धावत आला, मालक धावत आला, तर तो भरपूर शिव्या देऊ लागला। पण ही म्हणते ह्याच्या शेतात शेळ्या गेल्या तरी त्याने वरमान सुद्धा केली नाही म्हटले, म्हणजे तो मला घाबरला, त्याच्या शेतात शेळ्या जाऊनही त्याने मला काहीच केलं नाही आणि हां ते काहीच बोलले नाही मला। आणि हा म्हणतो हां हां ती म्हणते मला हा काहीच बोलला नाही, हां मी एवढे बोलले माझ्या शेळ्या गेल्या तरी हा काहीच बोलला नाही। विसंवादा अभाव थाटात Thank you.
तुम्ही म्हणे विद्वान आहात आणि तुमची आई जी आहे पतिव्रता होती म्हणे अकरा खंडन. म्हणजे खंडन करायचं नाही कोणाचं खंडन आणि करत असेल तर खरा सिद्धांतच त्याला कळालेला नाही हे त्याचं उत्तर आहे. कळलं नाही याला तत्वज्ञानाचं कळलं. खरं कळलं तर आत्मासंग आत्मविषय कोणाला घेऊन देणं नाही आणि अज्ञानी पुरुषाला असंग आत्मविषय घेणं नाही आणि ज्ञानी पुरुषाला देह इंद्रिय मन बुद्धी आदी जगत त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यामुळं मी कोणी ज्ञानी आहे मी आता खंडन करू शकतो असं ज्याला वाटलं ना असं ज्याला वाटलं ना त्याच्या जीवनात नक्की संकट येणं. आणि मी आपला गरीब माणूस आहे आपलं मला गुरुकृपेने काय शास्त्राचा परंपरेचा धडा मिळाला हे सगळे संतांची कृपा आहे मला काय आहे असं म्हणायला लागलं की याला तत्वज्ञानाचं महत्त्व कळलं. आणि कर्म जो आहे आपल्या पूर्वसुरींनी मला सांगितलं कर्म केलं पाहिजे त्याप्रमाणे आम्ही आपलं व्रत आहोत अग्निवत्रादी की आम्हाला काही त्याचं फार मोठं गंभीरतापूर्वक ज्ञान आहे असं नाही असं म्हटलं की तो त्याचे कर्म व्यवस्थित करतो आणि का बनण्याची हानी होते कुछ बनव बनलं काय मी कोणी आहे हम कुछ आहे म्हणलं तर समजायचं की त्याच्या हानीला त्याचा क्लेशाला सुरुवात झाली आणि कर्म काही तसं म्हणायला लागलं तर समजायचं त्याला तो म्हणायला लागले काय वेदना नव्हतं कोरडे बडबड करते तर माझा आचरणाचा पत्ता नाही असं म्हणायला समजायचं याला कर्माचं काही रहस्य कळलेलं नाही. म्हणून आपण ज्ञानाने मी ज्ञानी म्हणू नये आणि कर्मठाने मी कर्मच म्हणू नये दोन्ही शास्त्राने त्याच्या आत्मविषयी बोललेले आणि शास्त्राने इथं क्रियेविषयी बोललेले दोघंही दोघांचं अनुष्ठान करावं आणि दोघांनी मोक्षाला प्राप्त व्हावं किंवा एकमेकात असलं तर परस्पर प्रेम वाढावं त्यांच्याशी वादविवाद करू नये आणि करायला गेले तर दोघांची हानी होती आणि केलं नाही का मग त्यांनी त्यासाठी त्यांनी सांगितलं की ज्ञानी को ज्ञानी मिले ज्ञानी पुरुषाचे कोण मिळालं ज्ञानी मिळालं का भय रस केलूर त्यांना आनंदाचा आनंद मिळतो आणि ज्ञानीशी अज्ञानी मिले जर ज्ञानीला अज्ञानी पुरुष मिळाला का बडी माथा कूट त्याचं डोकं त्या ठिकाणी फिरून जातं म्हणजे असं एकदम ती गोष्ट तर आपल्याला माहीत आहे. स्वामी महाराज सांगायचे की बहुतेकांना माहीतच असं स्वामी महाराज सांगायचे की दोन गुरु शिष्य होते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मधुकरी केली आणि रस्त्याने प्रवासाला लागली उन्हाचे दिवस होते मग खूप उकाडा झाला तिथे एक बाग दिसली त्यांना मोठे मोठे वृक्ष फुलांनी फळांनी भरलेले वसंत ऋतूमध्ये मग त्यांनी लागले इथं आपण गुरुजी थोडी विश्रांती केली मग दोघंही गेले तिथे एक त्याला आपण चौपाळा म्हणतो ना तिथं ते आजकाल नाही का घरांवर टांगलेलं असतं झोकाले येताना ते होतं तिथं मग ते गुरुजीनं ते दोघंही बसले त्याच्यावर ती होती राजाची बाग ते शिपाई कुठेतरी बाहेर गेला होता त्यांनी पाहिलं तो आला धावत कोण रे तुम्ही त्यांनी विचारलं तर तो पहिलं शिष्याला विचारलं शिष्य म्हणलं तुम्हाला ओळखत नाही मी प्रातस्मरणी परिवराजकाचार्य अमके अमके आता शिष्य तुम्हाला माहीत नाही का म्हणून म्हणजे एवढी मोठी नावं घेतो आणि तुला एवढं कळत नाही का राजेच्या आसनावर तो बसला कान धरला मानगुटीला धरलं बागेच्या बाहेर घालून दिलं गुरुजी आपले बसलेले तिथं आता त्यांचं झालं एकदम तो परत आला परत आलं त्यांनी जरा तुम्ही कोण रे म्हणजे आम्ही आपले गरीब प्रवासी चाललो होतो रस्त्याने इथं जरा दिसलं म्हणून कसलं म्हणे अहो ही राजाची बाग आहे तुम्ही आता बसलेले ठीक आहे वयोवृद्ध आहात तुम्हाला तुम्ही आता इथं बसू नका उठा आणि तुम्ही जा असं त्यांनी सांगितलं त्यांना तुम्ही आता उठा आणि तुमचं हे लक्षात यायला पाहिजे होतं मग ते आपलं हळूहळू आलं तो हा गुरु शिष्य लांबून पाहत होता त्याला वाटलं आता गुरुजीनं काय करतात आणि काय नाही गुरुजीनं काय केलं नाही त्यांनी त्यांना अगदी प्रेमाने पाठवून दिलं ते म्हणे माझी मानगुरु धरली आणि तुम्ही इतकं सुखरूप कसे काय आले म्हणजे त्याचं काय नाही मला त्यांनी काही केलं नाही हा पण याचं कारण काय मला मानगुटीला धरलं कान पकडून बाहेर काढलं आणि तुम्हाला तिथंच ते निरोप दिला आदराने याचं कारण काय तर त्यांनी एकच उत्तर दिलं बननेशी हानी होती आहे तू म्हणला ना आमकामी वेदांताचार्य आमक सर्वदार दार्शनिक सार्वभौम हे जर असं म्हटलं तर उलट काय होतं त्यापेक्षा आपलं साधं आपल्या आपल्या मोहिमेत राहावं त्याच्यामध्ये म्हणजे त्रास होतो हे वेदांतच शिकवतो दुसरं कोणी शिकवणार नाही आपल्याला वाटतं ही गोष्ट आहे गोष्ट नाही हे वेदांताचं मार्मिक रहस्य
बस काय नाही एवढी श्लोक पूर्ण आलेला आहे महाराज नाही आले नाही आले म्हटलं आज प्रवेशाचे तत्वज्ञानी पुरुषाला कोणत्याही प्रकारचा अहंकार नसतो नाही का कारण अहंकार कारण कशाविषयी असेल अनात्म पदार्थाविषयी अनात्म पदार्थाने त्यानंतर मिथ्या ठरवलेलं आहे त्याच्यामुळं आणि आत्म्याविषयी अहंकार व्हायचं काही कारणच नाही आहे ते सत्सामान्य निरुपाधिक आहे त्या कोणतं विशेष काहीच नाही अहंकार तो विशेषाविषय असेल आणि हे सत्सामान्य स्वरूपामध्ये असल्यामुळे अहंकाराचं काही कारण नाही आणि होत असेल तर त्याचं कारण असं आहे विवाद होण्याचंही काही कारण नाही खरं स्वरूपाचं ज्ञानच झालं नाही म्हणून हा सगळं काय बाबा म्हणत असताना भात शिजत असताना बटबट करतो कुठपर्यंत जोपर्यंत शिजला नाही तोपर्यंत शिजला काही शांत होतो तसं जोपर्यंत खरं वास्तव ज्ञान होत नाही तोपर्यंत कलह वादविवाद करतच राहतो हे असं नाही तसं हे असंच पाहिजे नाही का ज्ञानाचं ज्ञान झाल्यानंतर बुद्धे फलम अनाग्रहा आणि जो कोणी म्हणत असेल ज्ञान झालं नाही का केन उपनिषदात आला ना विषय काय बाप की मी जाणला असं म्हणतो त्याने जाणलंच नाही ना हम वेद येते वेद येते ना हम म्हणणे सुवेद असा विषय केन उपनिषदामध्ये आलेला आहे तत् विदितात अथ अविदितात आधी ज्ञात आणि अज्ञातावरून ते भिन्न आहे नाही केन उपनिषदामध्ये हा सगळा विषय त्या ठिकाणी आलेला आहे हां जाणीव करी तो चिन्ह नाही आथेले पण मेरवी ते चिवणे आम्ही झालो आहे से जो म्हणे तो काहीच नाही असाच विषय केन उपनिषदामध्ये आलेला आहे तीन चार मंत्र आहेत हां तर आणि भांडण कलह करत असेल तर त्यांचं कलह जो आहे बहिऱ्या माणसं दोन बहिरे माणसं एकमेकाशिवाय देतात आणि ते म्हणतात काहीसुद्धा बोलणार नाही का तसं तशा प्रकारे आणि त्या दोघांना पाहून कोण असतात बाकीचे लोक असतात तसं ज्ञानीपुरुष जो आहे या दोघांना पाहून म्हणजे शब्दज्ञानी आणि कर्मी या दोघांचं जो कलह आहे वादविवाद यांना पाहून हसतात कुतः परिहास्यत्वम इति आशंक्य निर्विषय कलहकारित्वात इति आह मग आता परस्पर वादविवाद जे करणारे ज्ञानी आणि कर्मी आहे तर या परिहास करण्याची योग्यता का बरं आहे म्हणतात तर यांना कोणता विषय नाही परिहास्यत्व इति आशंक निर्विषय कलहकारित्वात का बरं यांना असतात कारण यांना कोणता विषय नसताना विनाकारण करतात चर्चा करतात निर्विषय कलहकारित्वात त्या कलहाला काही कारणच नाही कारण कलह ज्याच्याविषयी करायचा असंगात्म्याविषयी त्या असंगात्म्याविषयी त्या कर्मीला काही घेणं देणं नाही बरं ज्ञानी पुरुषाला ज्या कर्माधिकारी पुरुषाला पाहिजे देहेंद्रिय म्हणून बुद्धी आदी त्याच्याशी काही घेणं देणं नाही त्यामुळे कलहाला काही विषय आहे का एखादा विषयच नाही विनाकारण भांडतात म्हणून त्यांना असतात यम कर्मी न विजानाति यम कर्मी न विजानाति यम कर्मी न विजानाति यम कर्मी न विजानाति साक्षिणं तस्य तत्ववित् साक्षिणं तस्य तत्ववित् साक्षिणं तस्य तत्ववित् साक्षिणं तस्य तत्ववित् ब्रह्मत्वं बुध्यतां तत्र ब्रह्मत्वं बुध्यतां तत्र ब्रह्मत्वं बुध्यतां तत्र ब्रह्मत्वं बुध्यतां तत्र कर्मणः किं विहियते कर्मणः किं विहियते कर्मणः किं विहियते कर्मणः किं विहियते यं कर्मी न विजानाति साक्षिणं तस्य तत्ववित् ब्रह्मत्वं बुध्यतां तत्र कर्मणः किं विहियते यं कर्मी न विजानाति साक्षिणं तस्य तत्ववित् ब्रह्मत्वं बुध्यतां तत्र कर्मणः किं विहियते यं कर्मी न विजानाति साक्षिणं तस्य तत्ववित् ब्रह्मत्वं बुध्यतां तत्र कर्मिणः किं विहियते का बरं कोणाचा कोणाशी वाद होऊ शकत नाही त्याच्याविषयी कथन करता की यं साक्षिणं कर्मी न विजानाति तस्य ब्रह्मत्वं तत्ववित् बुध्यतां तत्र कर्मिणः किं विहियते यं साक्षिणं कर्मी न विजानाति
ज्या साक्षीला कर्माधिकारी कर्माधिकारी पुरुष जाणतच नाही, साक्षीचं त्याच्याशी काही घेणंच नाही, असा जो कर्मी पुरुष आहे तस्य ब्रह्मत्व तत्वविद बुद्ध्यताम. ज्या साक्षीला कर्माधिकारी पुरुष जाणत नाही अशा साक्षीला तत्ववेत्ता पुरुष जो आहे ब्रह्मत्व बुद्ध्यताम, ब्रह्मस्वरूप जाणव द्या. त्या साक्षीला ब्रह्मस्वरूप जाणल्यानंतर त्याविषयी कर्मीनं किम येते, कर्माधिकारी पुरुषाचं काय जाते, कारण त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाही, त्याला ते साक्षी काय माहीतच नाही. त्या साक्षीला ब्रह्मरूप ज्ञानीपुरुषाने जाणल्यानंतर कर्माधिकारी पुरुषाचं काय बिघडणार आहे, अर्थात काही बिघडणार नाही. कर्मी यम साक्षीनं कर्मानुष्ठान उपयोगी देह वाक बुद्ध्यादिरिक्तम प्रत्येगात्मानं न विजानाती तत्वविदा तस्य ब्रह्मत्व बुद्धे कर्मिन कर्मानुष्ठाने किम हियते. ते म्हणतात कर्मी जो आहे कर्माधिकारी पुरुष यम साक्षीनं, ज्या साक्षीला की तो साक्षी कसा आहे, कर्मानुष्ठान उपयोगी देह वाग बुद्ध्यातिरिक्तम. साक्षी कसं आहे, कर्मानुष्ठानाकरता उपयोगी असणारे कोण आहेत, देह इंद्रिय मन बुद्धी जगत साधन इत्यादिक, तर त्याहून अतिरिक्त साक्षात्मा कसा आहे, त्या सगळ्याहून कर्माची जी साधनं आहेत त्या कर्माच्या साधनाहून अतिरिक्त असणारा जो साक्षी, असा जो प्रत्येकात्मा, त्या प्रत्येकात्म्याला जाणत नाही. कर्मी जाणतो का त्या प्रत्येकात्म्याला, जाणत नाही. मग ज्याला तो विशेष होत नाही त्या कर्माधिकारी पुरुषाचं काही घेणं देणंच नाही त्या साक्षीचं, त्याच्यावर त्याचं काही अडतच नाही, असा असणारा कर्माधिकारी पुरुष ते देहेंद्रिय मन बुद्ध्याधिक प्रत्येकात्मानं न विजानाते, त्या प्रत्येकात्म्याला जाणत नाही तो कर्माधिकारी पुरुष, अशा प्रत्येकात्म्याला तत्वविदा, तत्ववित त्याची तृतीया, ताभ्यांभ्यस टा तत्वविदा तत्ववेत्याच्या द्वारा तस्य ब्रह्मत्वे बुद्धे, असा जो साक्षी देहेंद्रिय मनबुद्ध्यादिकाहून भिन्न असा जो साक्षी त्याचं ब्रह्मरूपानं जाणलं असता. सप्तमी कर्मिन करकर्माधिकाऱ्याचं कर्मानुष्ठाने कर्माचं अनुष्ठान केलं असता किम ही येते, काय नष्ट होणार आहे, काही त्याचा त्याचा काय फरक पडणार आहे. तत्वविदा तस्य ब्रह्मत्व बुद्धे तत्ववेत्या पुरुषानं त्या अशा साक्षीला ब्रह्मरूप जाणला असता कर्मिन कर्माधिकाऱ्या पुरुषाचं कर्मानुष्ठाने किम येते, कर्मानुष्ठानात काय फरक पडणार आहे, कारण साक्षीचा साक्षीचं ज्ञान कर्मीला पाहिजे का, त्याला काही त्याचं घेणं देणं पडलं नाही आहे, त्यामुळे कोणाचा कोणाशी विरोध नाही. त्याचप्रमाणे जसं या ठिकाणी त्या आसंग साक्षीला तत्ववेत्याने जाणल्यानंतर कर्मामध्ये कर्माच्या अनुष्ठानामध्ये काही फरक पडत नाही, त्याचप्रमाणे आता उलट सांगतात की ज्ञानीपुरुषालाच देखील कर्माधिकाऱ्यानं किती कर्म केले तरी ज्ञानीपुरुषाचं काय बिघडणार आहे, ही गोष्ट कथन करतात. पा देहवांग बुद्धयस्त्यक्ता, देहवांग बुद्धयस्त्यक्ता, देहवांग बुद्धयस्त्यक्ता, देहवांग बुद्धयस्त्यक्ता, ज्ञानिना नृतबुद्धितः, ज्ञानिना नृतबुद्धितः, ज्ञानिना नृतबुद्धितः, ज्ञानिना नृतबुद्धितः, कर्मी प्रवर्तयित्वाभिर, कर्मी प्रवर्तयत्वाभिर, कर्मी प्रवर्तयत्वाभिर, कर्मी प्रवर्तयत्वाभिर, ज्ञानिनो हियतेत्र किम, ज्ञानिनो हियतेत्र किम, ज्ञानिनो हियतेत्र किम, ज्ञानिनो हियतेत्र किम, देहवाग् बुद्धयस्त्यक्ता ज्ञानिना नृतबुद्धितः कर्मी प्रवर्तत्वाभिर ज्ञानिनो यतेत्र किम, देहवाग् बुद्धयस्त्यक्ता ज्ञानिना नृतबुद्धितः कर्मी प्रवर्तत्वाभिर ज्ञानिनो यतेत्र किम. देहवाग् बुद्धयः त्यक्ताः ज्ञानिना अनृतबुद्धितः कर्मी प्रवर्तयित्वा आभिः ज्ञानिनः हियते अत्र किम्. ज्ञानिना अनृतबुद्धितः देहवाग्बुद्धयः त्यक्ताः कर्मी आभिः प्रवर्तयतु अत्र ज्ञानिनः किं हियते. ज्ञानिना अनृतबुद्धितः ज्ञानी पुरुषाच्या द्वारा
अनृत म्हणजे मिथ्य आहे अशा ज्ञानानं ज्ञाना देह वाग बुद्धय त्यागता, हे सगळं खोटं आहे. देह खरा आहे का? देह वाणी इंद्रिय मन बुद्धी जगत हे सगळं खोटं आहे. खोटं म्हणून त्याचा त्यांनी तेन त्यक्तेन भुंजिता म्हटलं ना, त्यक्तेन त्यक्तेन ना नामरूपांचा परित्याग हा खरा परित्याग आहे ना. त्याग त्याग म्हणजे त्याग म्हणजे काय? नामरूपांचा परित्याग. ह्या सगळ्याचा परित्याग केला ज्ञानीपुरुषानं. ज्ञानीनं अनृत बुद्धीत खोटा आहे असं जाणून अनृत बुद्धी हाच खरा त्याग आहे. देह वाघ बुद्ध ह त्यागता, देह इंद्रिय मन बुद्ध्यादिकांचा त्याग केला आहे. आणि अशा ज्यांचा त्याग केलेला आहे अशा पुरुष कर्मी म्हणजे कर्माधिकारी पुरुष आहे आबी प्रवर्त येतो. कर्माकरता साधनाची आवश्यकता आहे. कोणत्या साधनाची? देह इंद्रिय मन बुद्ध्यादिक जगतांतर्गत साधनं जी असतील त्याची आवश्यकता आहे. त्या सगळ्याचा ज्ञानीपुरुषानं परित्याग केलेला आहे. आणि मग ज्याचा परित्याग केलेला आहे अशा साधनाच्या द्वारा देह इंद्रिय मन बुद्ध्यादिकांच्या द्वारा प्रवर्त येतो, खुशाला प्रवृत्त होऊ द्या. अत्र ज्ञानिना किम येते, ज्याचा त्याग केला आहे ती साधनं घेऊन अज्ञानी पुरुष कर्म करत असेल तर ज्ञानीपुरुषाचं बिघडलं कुठं? त्याचं काय बिघडलं? तो असंग निर्विकार आत्म्यामध्ये रममान झालेला आहे. त्यामुळे कोणाचा कोणाशी विरोध नाही. अशा प्रकारे ज्ञानाचाही विरोध नाही कर्माशी, किंवा कर्माचाही ज्ञानाशी विरोध नाही. त्यामुळे कोणी कोणाचं खंडन मंडन करण्यामध्ये प्रवृत्त होत नाही. जसा अधिकार असेल त्या त्या अधिकारानुरूप आपापल्या अधिकाराला पाहून त्या त्या कार्यामध्ये ते प्रवृत्त होत असतात. म्हणून ज्ञानीपुरुषांना असं म्हणायचं नाही बाबा ज्ञानश्रेष्ठ आहे म्हणून तो ज्ञाना नही ज्ञानाने सदृशम पवित्रमे हे विद्यते असं नाही म्हणायचं. कारण तो संसारासक्त आहे, त्याच्याकरता कर्मच श्रेष्ठ आहे. कारण का? माऊली म्हणतात ना की न प्रगटावे खेळता आधी करू नये. म्हणजे जर संसारासक्त असेल तयाप्रती नैष्कर्म्यता, हां तैसी कर्मी जया अयोग्यता तयाप्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आधी करू नये. ज्याला कर्मातच प्रवृत्त अजून होत नाही तो वैवेदविहित कर्मामध्येच निष्काम कर्मामध्येच अशा पुरुषाला न प्रगटावी खेळता निष्कर्म्यता. त्याला सांगायचं का नैष्कर्म्य अवस्था? सहज लिहिलेलं देखील लागू सांगू नाही, अधिकार पाहिजे ना. म्हणून तो कर्म करतो मग तू कर्म कर, कर्मानेच काय होईल? एक दिवस अंतकरण शुद्ध होऊन तत्त्वज्ञानामध्ये तुझी प्रवृत्ती होईल. त्यामुळे तू तुझे ठीक आहे, माझं माझ्या ठिकाणी ठीक आहे, तुझं तुझ्या ठिकाणी ठीक आहे. कोणाचा एकमेकाशी काही एक विरोध नाही. अशा प्रकारे ज्ञानाचा आणि कर्माचा कोणताही विरोध नाही. त्यामध्ये क्रमसमुच्चय आहे. समसमुच्चयाचं खंडन जे केलेलं आहे हे खंडन समसमुच्चयाचं खंडन आचार्याने केलेलं आहे. क्रमसमुच्चयाचं आचार्याने खंडन केलेलं नाही. जे काही ज्या भरपूर विस्तार आचार्यांनी समसमुच्चयाच्या खंडनाकरताच सांग केलेला आहे. बाकीचा विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा मावली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. फोन केला होता नाही शेअर काय कुठं काय दवाखाने म्हणजे आज येणार नाही असं होणार. ते जर ऍडमिट झाले तर मला तर आपण दोन वेळा पण घेऊ शकतो. थोडा जास्त पण मला तर वाटतं हे मला तर वाटतं एवढं नाही नाही हे झालं ना नंतर आपलं पण ते हे होणार नसेल. अष्टादशा कार्तिकीपर्यंत जर पुढं ढकललं किंवा करायचं ठरलं तर पंचदशीच करा. आपले थोडे लोक आपला आपला आनंद ज्याला यायचं असेल ते दुसऱ्या वर्षाची मुलं तिसऱ्या वर्षात गेले त्यांच्या परीक्षा संपतात ऐकत आहे. आणि जरी त्यांचं एखादं प्रकरण मागं पडलं तर आपण पुढं कार्तिकीनंतर घेऊ